अहमदनगर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज नगर शहरातील कचरा हटवण्याच्या उद्देशानं धडक मोर्चा काढण्यात आला. प्रसंगी नगरच्या मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न धगधगत आहे, मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय. कुठलीही कारवाई केलेली नाही, उलट ही समस्या उग्र रूप धारण करत असल्याचं दिसून येत आहे. शहरातल्या कुंड्या मधला कचरा उचलला जात नसल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. यावेळी नगर शहराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपा प्रशासनाचा धिक्कार असो, संग्राम भैया तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी या मोर्चामध्ये संग्राम जगताप, अभिजित खोसे, माणिक विधाते, रेश्मा आठरे, सुरेश बनसोडे, बाबासाहेब गाडळकर, अमित खामकर, ऋषिकेश ताठे यांच्यासह अनेक नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. निवेदन देण्यात आलं आणि निवेदनामध्ये उल्लेख केला होता की आम्ही 1 तारखेनंतर कुठल्याही क्षणी आम्ही महानगरपालिकेवरती मोर्चा काढू, आंदोलन करू आणि त्याची तुम्ही दखल घ्यावी. त्याच्यामध्ये विषय देखील आपल्याला टाकून दिले होते की कचऱ्या संदर्भाचे विषय आहे. पण आज 6 तारीख आहे, म्हणजे जानेवारीतल्या 29 तारखेला आपण निवेदन दिलं आणि आज 6 तारीख आहे. 6 तारखेपर्यंत कुठल्याच प्रकारचं लेखी उत्तर किंवा कुठल्याच प्रकारच्या पदाधिकाऱ्याला कुठलाही निरोप फोनवरतून संपर्क कोणी केला नाही. म्हणजे प्रशासन किती खबरदारी घेतात, किती काम करतं याची आपल्याला या आंदोलनाच्या पत्रामधून आपल्याला कुठतरी आताची तीव्रता यांचे काम करण्याची पद्धत आपल्याला कळालेली आहे. तो ओरडून उभा राहून उठून बोलत आपण ते पुढची अशी रिरून बसले होते. मग त्याच्यावरून त्यांना किती गांभीर आहे प्रश्नाचं समोरच्या आलेल्या व्यक्तीचं, म्हणजे बसण्याची स्टाईल, म्हणजे किती प्रकारचं मुजोरपणा या अधिकाऱ्यामध्ये वाढलंय ते काचा फोटोवरून आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर तुम्ही अधिकारी वर्ग अशाच पद्धतीनं वागणार असाल तर हे नगर शहरातली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी खपून घेणार नाही याची तुम्ही नोंद घ्या. जरूर या राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये काम केलं असेल, प्रशासकीय अनुभव तुम्हाला चांगला असेल, चांगल्या संकल्पना तुम्ही मांडल्या असतील, पण सर्वसामान्य नागरिकाला जर तुम्ही अशा पद्धतीने जर वागून देत असाल तर तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या अनुभवाचा आमच्या नगर शहराला गरज नाही. इथं आम्हाला वागणूक देखील चांगल्या प्रकारची असली पाहिजे. आमच्या प्रत्येक माणसाला, येणाऱ्या माणसाला तुम्ही कुठेतरी इथं जनतेचे सेवक म्हणून तुम्ही आला, वेगळ्या वेगळ्या संकल्पना मांडण्याकरता, काम करण्याकरता तुम्ही आले आहात. त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येकाने याच्यामध्ये गांभीर्य घेतलं पाहिजे. आणि तुम्ही असं समजू नका की इथं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं निवेदन आलं, मग आमच्या भोसे साहेबांनी उल्लेख केला, तुम्हाला आता आवाज आला असेल, एसी जरी आज चालू असला तरी आवाज आला असेल तुम्हाला. भोसे साहेबांनी उल्लेख केला की आम्ही ज्या काही विकासात्मक कामाला वेगळी चालना देण्याकरता आम्ही इथं त्या वर जे खुर्चीवरती बसलेले आहे त्यांना पाठिंबा दिलेला आहे. पण जसे आमच्या दीपक सुर साहेबांनी सांगितलं की तुमच्या खुर्च्या म्हणून तुमच्या गाळ्यात घालू, तसे आम्ही त्यांची सुद्धा खुर्च्या म्हणून त्यांची सुद्धा गाळ्यात घालू. तुमच्या काळजी सर्वप्रथम आमदार साहेबांनी इथं जमलेल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की आमदार साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे 29 तारखेला जे पत्र दिलं होतं त्या पत्राबद्दल आमच्याकडून काही कळवलं गेलं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण ते का कळवलं गेलं नाही याची पण वस्तुस्थिती सांगतो. पत्र आल्यापासून त्याच्याबद्दल ज्या फाईल बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होत्या, मी यायच्या अगोदर इथं उपायुक्त नसल्यामुळे त्या फाईल बऱ्याच पेंडिंग होत्या. त्या घनकचऱ्याच्या सगळ्या फाईल काढून, ज्या दुरुस्तीच्या फाईल आहेत त्या सगळ्या क्लिअर करून मी 29 तारखेच्या पूर्वी काही फाईल आणि आत्ता फाईल दिलेल्या आहेत त्याचा चेक काढून आपण या घंटागाडा 1-8 दिवसात आपण सगळ्या दुरुस्त करतोय. कॉम्पॅक्टर प्लेसर एक डोझरचा प्रश्न आहे की तो डोझरला जो आपण ड्रायव्हर पुरवण्याचा ठेकेदार दिला होता त्याला तो